जानकी वहिनीने नानांना ढकललं कसं शक्य आहे हे? अरे ऐकतानाच किती चुकीचं वाटतंय. नाही, हेच खरं आहे. ऐश्वर्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तिला. मला नाही पटत हे. आणि मला असं वाटतंय आपण आपापसात चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे. आईने ताकीद दिली. कसे हे आपल्या कुटुंबातली गोष्ट उगाच बाहेर चर्चेला उधान येईल. नाही बघ, आईने बजावलंय. यातलं काहीही पोलिसांना अजिबात त्या कामात. इन्स्पेक्टर साहेब. नानासाहेब कसे ते शुद्धीवर नाहीत आले अजून. सॉरी तुम्हाला मी अशा परिस्थितीत डिस्टर्ब करतोय, पण आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे नानासाहेब त्यांचा अपघात नाही तर घात झालेला आहे. ते घसरून पडले नाही तर कुणीतरी मागून त्यांना ढकललंय असा मला फोन आलेला. आणि जर का असं असेल तरी पोलीस केस ठरेल. हे प्रकरण घडताना तिकडे कोण कोण होतं आणि त्यांना पडताना कोणी पाहिलंय का? नाही नाही, कोणीच नाही. नानासाहेब रणदिवे त्यांच्या घरात जिन्यावरून पाय घसरून पडले आणि तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली इन्स्पेक्टर. होय इन्स्पेक्टर, आम्ही एकत्र बसलो होतो आणि नानांचा आवाज आला तेव्हा आम्ही सगळे धावून बाहेर आलो. त्यामुळे त्यांना कोणी ढकलणं शक्यच नाही. पण तुम्हाला कोणी फोन केला होता? कोण होता तो? तो नाही, ती होती. तो एका स्त्रीचा आवाज होता पण त्यांनी नाव नाही सांगितलं. स्त्री ही कोण असेल ती बाई? जशा मी आज 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्या तसं निर्जळी उपास पण पूर्ण करेन. अन्नाचा एकही कण खाणार नाही, पाण्याचा एकही थेंब पिणार नाही. हे व्रत मी पूर्ण करेन. माझ्या नानांना लवकरात लवकर शुद्धी भरण, त्यांना लवकर बरं करते मिळेल. पोरी, तू या व्रताची सुरुवात केली आहे आणि लवकरच तुला या व्रताचं फळही मिळेल. हे घे, हा देवी आईचा अंगारा आहे. नानांच्या कपाळावर लाव. देवी आईच्या आशीर्वादाने नाना लवकर बरे होतील.